खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे होळीनिमित्तानं मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत. आज होळीनिमित्तानं मेळघाटमधील चेथर या गावामध्ये राणा दाम्पत्यानं आदिवासी बांधवांसोबत होलिका मातेचं पूजन करून होळीचं दहन केलं. मेळघाटातील आदिवासींसाठी होळी हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. मेळघाटामध्ये 5 दिवस होळीचा सण हा साजरा केला जातो. नवनीत राणा सुद्धा 5 दिवस आदिवासी बांधवांसोबत होळीचा हा सण साजरा करणार आहेत. होळीनिमित्तानं वेगवेगळ्या प्रथा या पाहायला मिळतात. अशीच एक आगळीवेगळी होळी खेळली जाते यवतमाळ जिल्ह्यामध्ये. यवतमाळच्या बोरी गदाजी या गावामध्ये रंगाची नाही तर दगडाची होळी ही खेळली जाते. याला गोटमार होळी असं म्हणतात. मोरेगाव तालुक्यातील बोरी गदाजी इथं दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी गोटमार यात्रा ही भरवली जाते. यामध्ये गावामध्ये 2 गट आमने सामने येऊन एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. जोवर एखादा व्यक्ती गंभीर जखमी होत नाही तोवर गोटमार यात्रा ही सुरूच राहते. ही गोटमार होळी बघण्यासाठी खूप लांबून अनेक व्यक्ती येत असतात.